सोमवारची फसकीची कहाणी ऐका महादेवा तुमची कहाणी। आठपाट नगर होतं, त्यात एक गरीब सवाष्ण बाई राहत होती। तिने आपलं श्रावणास आलं म्हणजे काय करावं, आपलं दर सोमवारी पहाटेच उठावं, स्नान करावं, पूजा घ्यावी, एक उपडा दुसरा उताणा पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी। नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे। उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं असं चारी सोमवार तिनं केलं। शंकर तिला प्रसन्न झाला, दिवसेदिवस ती श्रीमंत झाली, मनामध्ये समाधान पावली। पुढे उद्यापनाचे वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची सोळी पाठवली, काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली। शंकरांनी तिला निरोप पाठविला, अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालेलं नाही, माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे। पुढे शंकरांनी तिला अपार देणं दिलं, तर जसं तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसं तुम्हा अम्मा हो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।